अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। फतेपूर गावात घुरट्या चोरांचा वाढलेला त्रास आणि पोलिसांची बघ्याची भूमिका, ही बातमी जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित करताच फतेपूर पोलीस त्यांच्या कुंभकर्णी झोपेतून अखेर जागे झाले आहेत। फतेपूर पोलिसांकडून एका घुरट्या चोराला जेरबंद करण्यात आले आहे। हाती गवसलेल्या या चोरट्याकडून फतेपूर पोलीस अधिक माहिती काढून घेत आहेत। सापडलेल्या या भामट्या करवी फतेपूर पोलिसांना या घुरट्या चोरांच्या गँगची माहिती मिळण्याची शक्यता आहे। जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलने हे वृत्त प्रसारित केल्यामुळे आणि फतेपूरच्या कर्तव्यरक्षक पोलिसांनी चोराचा छडा लावल्यामुळे फतेपूरवासियांनी लोकशाहीच्या या दोन्ही स्तंभांचे आभार व्यक्त केले आहेत। नमस्कार, आपण आलो आहोत फतेपूर आउटपोस्टला। आज एक थरारक घटना घडली। फतेपूर व्यापाऱ्यांनी आज एक चोराला रंगेहाथ पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। हे चोऱ्यांचं सत्र गेल्या 20-25 दिवसापासून सतत सुरू होतं। चोर आता कुठलाही छडा पोलिसांना लागत नव्हता, परंतु फतेपूर येथील शून्य नागरिकांनी स्वतः आज या चोराला रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। महाराष्ट्रभर संशयित कारणावरून ज्या हत्या होत आहेत त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून फतेपूर नागरिकांनी इतर कायदा व सुव्यवस्था कोणती हातात न घेता कायद्याच्याच हातामध्ये चोराला दिलेलं आहे आणि हा आदर्श खरोखर महाराष्ट्राने घेतला पाहिजे। येथील नागरिकांनी चोराला पकडल्यानंतर कोणताही कायद्याचे उल्लंघन न करता पोलिसांच्या ताब्यात देऊन आज एक आदर्श नागरिकता या ठिकाणी घडवून दाखवलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून चोऱ्यांचं जे सत्र सुरू होतं यावर आज पडदा पडलेला आहे आणि या बाबतीमध्ये फतेपूर पोलीस स्टेशनचे हवालदार पवार साहेब आणि चौधरी साहेब यांनी हे प्रकरण व्यवस्थित हँडल करून नागरिकांना समजवून हा सर्व प्रकार उघडकीस आणलेला आणि चोराला जेरबंद केलेला आहे। हाच प्रकार जर असा पूर्ण महाराष्ट्रात घडत गेला तर खरोखर फतेपूर नागरिकांचा एक आदर्श महाराष्ट्राने घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी चोराला जेरबंद करण्यात आलं हा प्रकार पूर्ण पोलिसांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या नागरिकांच्या सहकार्याने हा सर्व घडलेला आहे। हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेऊन आपण हा आदर्श लोकांसमोर ठेवला पाहिजे। मी रमेश सिरी, जेबीएन महाराष्ट्रासाठी फतेपूर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।